भाजप खासदार ब्रुजभूषण सिंग हे जरी उत्तर प्रदेशचे असले तरी राज ठाकरेंच्या घोषित झालेल्या आणि पुन्हा रद्द झालेल्या अयोध्या दौऱ्यामुळे ते चांगलेच चर्चेत राहिले. राज ठाकरेंनी आधी उत्तर भारतीयांची माफी मागावी, मगच अयोध्येत यावं, अन्यथा राज ठाकरेंना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही. या भूमिकेवर ते शेवटपर्यंत ठाम राहिले. त्यामुळेच राज ठाकरेंना हा अयोध्या दौरा रद्द करावा लागला. हा सगळा एक ट्रॅप असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी आपल्या पुण्यातील सभेत केला. मात्र तरीही ब्रुजभूषण हे नाव अजूनही चर्चेत आहे, कारण आता ब्रुजभूषण सिंग हे मुंबईतच येऊन सभा घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावरून आता मनसेकडून ब्रुजभूषण सिंग यांना कडकडीत इशारा देण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा वसा हाती घेतल्यानंतर सुपारीबाज ब्रुजभूषण सिंग यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत यायला विरोध केला. एक हिंदू असून एका हिंदूला श्री रामाच्या दर्शनाला येण्यापासून त्याने रोखलं. राज ठाकरेंसोबत येणाऱ्याला शरयू नदीत बुडवण्याची भाषा त्याने केली. त्याही पलीकडे जाऊन ब्रुजभूषण याने मुंबईत येऊन सभा घेण्याचे नुकतेच ट्विट केले आहे. ब्रुजभूषण याने मुंबईत येऊन दाखवावे, त्याच्या तंगड्या हातात दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, त्याला माझे निमंत्रण आहे, हिम्मत असेल तर त्याने मुंबईत येऊन दाखवावे, असे खुले आव्हानच मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी सोशल मीडियाद्वारे दिले आहे.